आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी सुमित जमादार यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। बाळू दत्तात्रय शेलार वय 24 राहणार कसबा पेठ इंदापूर यांचा खून केल्याप्रकरणी सुमित रघुनाथ जमादार वय 27 राहणार इंदापूर जिल्हा पुणे यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी की मयत बाळू त्याच्या नानाश्री हॉटेल येथे बसलेला होता। त्यावेळी दुपारी 1 सुमारास सुमित जमादार व राहुल जमादार हे दोघे मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हॉटेल समोरून गाडीवर फिरत होते। सायंकाळी 5 सुमारास मयत बाळू हा हॉटेलमधील कामगार जावेद यास घेऊन हॉटेलसाठी भाजीपाला आणण्यासाठी गेला होता। त्यावेळी सुमित जमादार व त्याच्यासोबत इतर 4 ते 5 इसम हे मयत बाळू यांच्या गाडीच्या समोर त्यांची स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून त्यांच्या हातातील शस्त्राने मारहाण करून खून केला। अशा आशयाची फिर्याद मयताचा भाऊ प्रवीण शेलार याने दिनांक 9/12/2018 रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती। यातील आरोपी सुमित जमादार याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात यातील जखमी साक्षीदाराचा जबाब उशिराने नोंदविला आहे। तसंच आरोपी हा जवळपास 4 कोठडीत असून खटल्यामध्ये कोणतीही प्रगती नाही असे मुद्दे मांडले। ते ग्राह्य धरून न्यायमूर्तीने 25,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट MG पाटील यांनी काम पाहिले। पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून केल्या प्रकरणात आरोपी सुमित रघुनाथ जामदार याला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री PD नाईक यांनी जामीन मंजूर केला। सदर प्रकरणातील माहिती अशी, बाळू दत्तात्रय शेलार या प्रकरणामधील मयत यांनी नानाश्री नावाचे हॉटेल सुरू केले होते। बाळूचे व सुमित जामदार यांचे पूर्व वैमनस्य होते। हॉटेल चालू केल्या दिवशी आरोपी सुमित व राहुल यांनी मयतावरती दुपारच्या टाइमला पाळत ठेवून संध्याकाळच्या वेळेला 5 जेव्हा मयत बाळू व त्याच्या हॉटेलमधील कामगार जावेद शेख हे हॉटेलचा भाजीपाला आणण्यासाठी बाहेर निघाले असता त्यांना आरोपींनी पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडी मयताच्या बुलेट मोटरसायकलला आडवी लावली व स्कॉर्पिओ गाडीतून 6 ते 7 अनोळखी लोक सुमित जामदार राहुल जामदार असे आरोपी खाली उतरले। खाली उतरून मयत बाळू शेलार याच्यावरती शस्त्रांनी हल्ला केला। हल्ल्यामध्ये सदर बाळू याचे प्राण जागीच गेले व जावेद शेख हा गंभीर स्वरूपात जखमी झाला। अशा आशयाची फिर्याद मयताचा भाऊ प्रवीण दत्तात्रय शेलार यांनी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। सदर प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली। सुमित जामदार यालाही अटक करण्यात आली होती। जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज फेटाळला गेला होता। त्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुमित जामदारांच्या वतीने जामीनाचा अर्ज दाखल केला। जामीनाच्या अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान युक्तिवाद मांडण्यात आला की जखमी साक्षीदार याचा जबाब उशिराने नोंदवला गेला आहे व त्या व्यतिरिक्त चार्जशीटमध्ये आरोपींविरुद्ध अजून कोणताही सबळ पुरावा नाही। हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून माननीय न्यायमूर्ती श्री PD नाईक साहेब यांनी आरोपी सुमित जामदार या जामीनावरती मुक्त केले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।